हा दौरा मी हातामध्ये घेतला आणि आज सकाळी पहिल्यांदा पिंपरी चिंचवडला मी गेलो, तिथनं आता पुण्यामध्ये दौरा केला, उद्या मी सोलापूरचा दौरा करणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं इतरही ठिकाणी जिथे जास्त केसेस आहेत अशा ठिकाणी मी स्वतःही जाणार आहे, काही आमचे पदाधिकारी जाणार आहेत, आमचे काही केंद्रीय मंत्री देखील त्या ठिकाणी जाणार आहेत। या दौऱ्यामागचा हेतू हा केवळ तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवता कशा येतील किंवा सरकार दरबारी कशा पोहोचवता येतील असाच प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः मला असं वाटतं की दोन्ही महानगरपालिकांनी मोठ्या प्रमाणात आपली संसाधनं वापरून व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे। मला पुण्याचे महापौर म्हणत होते की पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत कोरोनाच्या करता जवळजवळ 150 कोटी रुपये हे या ठिकाणी खर्च केले आहेत, ते आवश्यक देखील आहे, पण मला असं वाटतं की राज्य सरकारने देखील महानगरपालिकांना या कोरोनाच्या लढ्याकरता मदत केली पाहिजे। याचं कारण असं आहे की साधारणपणे आपण बघितलं तर आपल्याकडे मुंबई महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिकांच्या कॅटेगरीत आपण मानू शकतो, त्यांच्याजवळ डिपॉझिट्स आहेत, पैसा आहे। त्या व्यतिरिक्त इतर सर्व महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये काही महानगरपालिका पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, यांची परिस्थिती त्या मनाने ठीक आहे, पण यांच्याकडे काही एक्स्ट्रा डिपॉझिट्स किंवा खूप पैसा असा नाहीये आणि त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यातल्या बहुतांश महानगरपालिकांमध्ये जेमतेम पगाराचं भागतं अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कमिटेड एक्सपेंडिचर असताना 150-200 कोटी रुपये काढावे लागणं हे कठीण असतं आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारने महानगरपालिकांना देखील, सरकारची यंत्रणा तर काम करते पण शहरांमध्ये मोठा भार महानगरपालिका उचलत आहेत, तर त्यांनाही या लढ्यामध्ये मदत केली पाहिजे आणि आर्थिक मदत ती दिली पाहिजे असं माझं मत आहे। आता विशेषतः आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे, जो एक अत्यंत देशातलं महत्वाचं सेंटर मानलं जातं, तथापि पुण्याची टेस्टिंग कॅपॅसिटी फार कमी आहे आणि आत्ताचा जो काही कोरोनाचा लढा आहे या लढ्यामध्ये अग्रेसिव्ह टेस्टिंग या मोडवर आता आपण आलो। आपल्याला कल्पना आहे की दिल्लीमध्ये साधारणपणे 18,000 टेस्ट रोज केल्या जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आपण टेस्ट स्टॅग्नंट केले आहेत, म्हणजे एकूण आपली 38,000 कॅपॅसिटी आहे त्याच्या अगेन्स्ट साधारण 14,000 आपण टेस्ट करतो। मुंबई सारख्या ठिकाणी तर आपण 10,000-12,000 कॅपॅसिटी असताना एव्हरेज 4,000 टेस्ट करतो। मला असं वाटतं की ही स्ट्रॅटेजी घातक आहे। कोरोनाच्या आत्ताच्या स्टेजला मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून आयसोलेशन लोकांचं करणे, एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सला आयसोलेट करून आणि त्यांना जो काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करणे किंवा त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता नसेल तर काही दिवस आयसोलेशन मध्ये ठेवून घरी पाठवणे किंवा होम क्वारंटीन करणे हा एक महत्वाचा विषय आहे आणि जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना मात्र ज्या स्टेजला ते आहेत त्या स्टेज प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, काहींना इतर क्रिटिकल केअर लागत असेल, काहींना आयसीयू लागेल आणि कमी पेशंट्सला व्हेंटिलेटर देखील लागेल, तर या व्यवस्था उभ्या करण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे। पण अद्यापही ऍडिशनल टेस्टिंगची व्यवस्था पुण्यासारख्या शहरामध्ये होऊ शकत नाही हे जरा मला असं वाटतं की काही प्रमाणात सरकारचं दुर्लक्ष आहे।
आणि म्हणून मी अपेक्षा करतो आणि मी सरकारला विनंती देखील करणार आहे की पुण्यामध्ये टेस्टिंगची व्यवस्था ही वाढवली गेली पाहिजे आणि आता कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात केसेस सापडत आहेत त्यावेळी टेस्टिंग हाच त्याच्यावरचा उपाय आहे. कारण आता साधारणपणे मी पुण्याचा आढावा घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की रेट ऑफ इन्फेक्शन जो आहे हा एव्हरेज 12-12.5% आहे पण तो गेल्या 2-3 दिवसातला बघितला तो 18% गेला आहे. साधारणपणे 7-8% आपल्याला टेस्टिंग ही दीडपट दुप्पट केली पाहिजे तरच आपल्याला हे पेशंट आयडेंटिफाय करता येतात आणि त्यातनं फर्दर स्प्रेड जो आहे तो आपल्याला वाचवता येतो. आणि मला असं वाटतं की किती पॉझिटिव्ह निघतात याच्या नंबरपेक्षा रेट ऑफ इन्फेक्शनचा विचार आपण केला पाहिजे आणि किती लोकांना मृत्यूपासून आपण थांबवू शकतो किंवा त्यांचा मृत्यू रोखू शकतो हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते देखील आपल्याला अधिकच्या टेस्टिंगनेच करता येणार आहे. तर त्या दृष्टीने त्या व्यवस्था करण्याची आवश्यकता मला या ठिकाणी दिसते. केंद्र सरकारची जी काही टीम महाराष्ट्रात येऊन गेली त्या टीमने देखील ज्या काही महत्वाच्या सूचना केल्या त्या सूचनांमध्ये टेस्टिंग वाढवणे ही सूचना आहे आणि त्याचसोबत साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचं प्लॅनिंग करण्याकरता अधिकचे आयसीयू बेड्स ऑक्सिजनेटेड बेड्स आणि काही प्रमाणात व्हेंटिलेटर्स याचं प्लॅनिंग आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टीने विशेषतः पुण्यासारख्या सेंटरमध्ये ज्या प्रकारे ग्रोथ आहे त्या ग्रोथचा विचार करता अधिक लक्ष त्यात द्यावं लागेल आणि म्हणून राज्य सरकारने टेस्टिंगच्या व्यवस्था वाढवणे वेगवेगळ्या व्यवस्थांकरता महानगरपालिकांना देखील मदत करणे आणि हा जो काही स्पाईक ज्याला म्हटला जातो आता हा स्पाईक जुलै येणार की ऑगस्टमध्ये येणार याच्या तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. आपण अपेक्षा करूया की तो येऊच नाही पण तो येणार असला तर त्याची व्यवस्था करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते अद्याप तरी झालेलं दिसत नाहीये. तर त्या दृष्टीने मला वाटतं की येत्या काळामध्ये जी काही कारवाई आहे ती केली पाहिजे. या व्यतिरिक्त अर्थात प्रशासन प्रयत्न चांगला करतोय वेगवेगळ्या प्रकारे जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याला अधिक कोऑर्डिनेटेड एफर्ट हा दिला पाहिजे. मला असं वाटतं की जे काही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम्स केले आहेत जे काही डॅशबोर्ड केले आहेत ते डॅशबोर्ड चांगले आहेत पण त्यासोबत प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं जे कोऑर्डिनेशन आहे ते मात्र होताना दिसत नाहीये. राज्य सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटल्स करता जो जीआर काढलेला आहे त्या जीआरमध्ये काढत असताना 80% बेड्स सांगितलेले आहेत पण ते आयडेंटिफिकेशनची कुठली व्यवस्था नाहीये. त्यामुळे ते बेड्स मिळतात की नाही मिळत हे पाहण्याची आपल्याकडे कुठली व्यवस्था नाही. दुसरं आयसीयू बेड्सपैकी किती मिळणार आहेत व्हेंटिलेटर असतील तर ते मिळणार आहेत की नाही मिळणार याचा एक संभ्रम आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की जे काही रेट्स राज्य सरकारने ठरवून दिली आहेत आता अनेक हॉस्पिटल्स समजा आयसीयूचा रेट 9,000 रुपये ठरवलेला असेल अंदाजे तर 9,000 रुपये आयसीयूचे लावतात आणि त्याच्यासोबत 5,000 रुपये पीपीई किट 2,000 रुपये सुपरविजन चार्जेस 3,000 रुपये फलाना चार्जेस असं लावून ते बिल इन्फ्लेट करत आहेत. त्यामुळे त्याही संदर्भात आता जीआरमध्ये सुधारणा करून त्याचे नॉर्म्स फिक्स केले पाहिजेत की काय काय इन्क्लूड आहे. म्हणजे या दोन गोष्टी एकदम वेगळ्या आहेत पण आपण ज्यावेळेस फी फिक्सेशन कमिटी तयार केली होती तर सुरुवातीला असेच प्रॉब्लेम यायचे आणि म्हणून मग त्या फी फिक्सेशन कमिटीने त्या काळामध्ये म्हणजे शाळा कॉलेजेस करता त्या काळामध्ये मग त्यांनी काही रूल्स तयार केले की काय अलाउड असेल आणि काय अलाउड नसेल. तसंच आता काय अलाउड आणि काय अलाउड नाही हे जर आपण केलं नाही तर आज आपण विचार केला तर एका परिवारातले 2-3 लोक समजा इन्फेक्ट झाले तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांचा दिवाळा निघेल अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की याही दृष्टीने थोडं अधिक लक्ष हे घालण्याची आवश्यकता आहे आणि प्रायव्हेट कारण आता एपिडेमिक ऍक्ट जो आहे तोही इनफोर्स आहे
आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे तोही इन्फोर्स झालेला आहे. या दोन्ही ऍक्टचा वापर करून रिझनेबल म्हणजे असं काही प्रायव्हेट हॉस्पिटललाही कोणी नुकसान करा किंवा त्यांना बिलकुल अडचणीत आणा असं कोणाचंच मत नाही आहे, पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये प्रॉफिटिअरिंग हे देखील योग्य नाही आहे. ते जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की या दृष्टीनं हे सगळे जे विषय आहेत ते विषय मी राज्य सरकारला लक्षात आणून देईन. पुण्याचे पालकमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि ते वित्तमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याही मी हे लक्षात आणून देईल आणि त्यातनं लोकांच्या सुविधेकरता काय अधिक प्रयत्न करता येईल असा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू. नाही, मी पुण्यामध्ये ज्या हॉस्पिटल्समध्ये गेलो तिथे मी त्यांना हे विचारलं की तुमचे जे काही ऑक्सिजनची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रेशर मेंटेन करण्याच्या संदर्भात तुम्ही काही व्यवस्था केली आहे की नाही. तर इथे मला जे सांगण्यात आलं त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही ती व्यवस्था केली आहे. कारण काय आहे की असंही अनेक वेळा लक्षात येतं की जी काही डिझाईन कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीवर वापरच होत नाही. आता तो वापर व्हायला लागलाय, त्यामुळे यापूर्वी कधी बघितलंच नाही कोणी की तेवढा सगळा वापर केल्यानंतर ते प्रेशर मेंटेन होत आहे की नाही. आणि मग आता पूर्ण वापर ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस अचानक प्रेशर काही ठिकाणी ड्रॉप झाला आणि हे इतके क्रिटिकल पेशंट्स आहेत की काही काळाकरताही प्रेशर जर ड्रॉप झालं तर त्याचा एक मोठा प्रॉब्लेम उभा होतो. असं आहे की आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये सार्वजनिक आरोग्य जे आहे याचं सगळे टर्शरी सेंटर जे आहेत ते राज्य सरकारकडे आहेत, ते काही महानगरपालिकांकडे नाही आहेत. आता ठीक आहे, इथे एक नायडू हॉस्पिटल आहे किंवा मुंबई महापालिकेत ते आहेत, पण ओव्हरऑल आपण जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे जे काही स्पेशालिटी आहे हा सगळा आपण भाग राज्य सरकारकडे ठेवलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेला त्या संदर्भात मर्यादा आहे. तथापि इतर सगळ्या गोष्टींमध्ये आता जसं मी विभागीय आयुक्तांकडे ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता टेस्ट वाढवण्याकरता महानगरपालिकेने आपल्या फंडातनं हा निर्णय केला की आम्ही काही टेस्ट स्पॉन्सर करू किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्या व्यवस्था उभ्या करण्याकरता महानगरपालिकेने पैसा दिला. तर प्रायमरीली मुंबई वगळता इतर सगळ्या महानगरांमध्ये ही व्यवस्था राज्य सरकारने स्वतःकडे ठेवलेली आहे आणि काही महानगरपालिकांनी स्वतःच्या थोड्या व्यवस्था उभ्या केल्या पण त्या काही पूर्ण नाहीत, त्या अपुऱ्या आहेत. ते सातत्याने स्वतः महापौर ते लक्षात आणून देतातच आहेत, खासदारही आणून देत आहे. इथे पालकमंत्र्यांच्या काही बैठकाही झाल्या त्यातही ते विषय मांडल्यात गेले आहेत, पण तरी देखील परिस्थिती काही फार बदललेली नाही. अशा परिस्थितीमध्ये मी विरोधी पक्ष नेता आहे, त्यामुळे महापौरांना किंवा खासदारांना असं वाटतं की माझं वजन कदाचित जास्त पडेल, तसं जास्तच आहे माझं वजन, पण राजकीय दृष्ट्या देखील मी समजा एखादी गोष्ट सांगितली तर तिला अधिक बळ मिळेल, त्या दृष्टीने मी हा प्रयत्न करतो. नाही, मी फोनवरही बोलू शकतो, म्हणजे असं काही मला प्रत्यक्ष भेटायची आवश्यकता नाही, मी त्यांना पत्र देईन आणि फोनवरही बोलू. आता बघा, कोणाचं मूल्यमापन करायची ही वेळ नाही किंवा हे जास्त आहेत ते कमी आहेत असं सांगण्याची ही वेळ नाही. तेही आपल्या परीनं काही ना काही प्रयत्न करत असतील, पण ज्या काही कमतरता आहेत त्या निदर्शनास आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही नक्की करू. आपण आता म्हटलं की राज्य सरकारकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे एकूणच विचार केला तर तरी म्हणतात की आपण महत्वाचं काढण्याची वेळ नाही, पण कुठेतरी याचा आता अभ्यास व्हायला पाहिजे ना की नेमकं कुठे चुकलं आहे. कारण आतापर्यंत आकडेवारी जर बघितली पुणे असू द्यात किंवा मुंबई असू द्यात तर ही आपल्याला खूप मागे घेऊन जाणारी आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजिक चूक काय आहे तर आपण
आकड़े कमी दाखवण्याच्या नादामध्ये ज्या प्रकारे टेस्टिंग प्रोटोकॉल्स तयार करायला पाहिजे होते ते आपण केले नाही आणि त्यातला परिणाम काय झाला आकडे तर काही थांबणार नाहीये. आता तुम्ही विचार करा की मुंबई सारख्या ठिकाणी आपण 4,500 टेस्टिंग करतोय रोजच आणि त्यात 1,500 साधारणपणे इन्फेक्टेड लोक आपल्याला मिळतात. म्हणजे रेट ऑफ इन्फेक्शन किती आहे समजा देशामध्ये ते जर 8-9% गेलं असेल आणि आपलं 32% जात असेल आणि क्युम्युलेटिव्हली ते 18-19% जात असेल तर कुठेतरी स्ट्रॅटेजिकल चूक आपण करतो आणि आपले कुठेतरी नंबर्स कमी दाखवण्याचा प्रयत्न आपण ज्या प्रकारे याचा मुकाबला केला पाहिजे तो करत नाही असं माझं मत आहे. मी एक्सपर्ट नाही आहे हो, मी असा दावा कोणीच करू शकत नाही. उलट टेस्टिंग केल्याने रुग्णांची संख्या वाढेल पण ती आपल्याला समजेल आपण त्यांना उपचार देऊ शकू आणि त्यामुळे मृत्यूची संख्या आपण कमी करू शकू. जगभरामध्ये हाच प्रोटोकॉल आता पाळला जातोय. अग्रेसिव्ह टेस्टिंग करायची, लोक शोधून काढायचे आणि जास्त लोक जर शोधले आणि जे एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत हे जर आयसोलेशन मध्ये टाकले तर त्यांच्या माध्यमातून जे अजून 10 लोक इन्फेक्ट होणार आहेत ते इन्फेक्ट होत नाही आणि त्यामुळे तो प्रादुर्भाव आपल्याला थांबवता येतो. पण ते जर आपण शोधलेच नाही तर नकळत ते लोक 10, 10 चे 100, 100 चे 2,000 असं इन्फेक्शन वाढवत जातात. म्हणून रॅपिड टेस्टिंग महत्वाचं आहे. असं आहे की लॉकडाऊन काही परमनंट करता येत नाही. लॉकडाऊन ही पॉलिसी नाही आहे, ते इंटरव्हेन्शन आहे. पॉलिसी ही अर्थव्यवस्था सुरू करणे, जीवन मूळ पदावर आणणे आणि रोगाचं मॅनेजमेंट करणे ही पॉलिसी आहे आणि या पॉलिसीपर्यंत पोहोचण्याकरता लॉकडाऊन हे इन्स्ट्रुमेंट होतं. कारण ज्यावेळेस आपण लॉकडाऊन केलं त्या काळामध्ये जर संख्या या गतीने वाढली असती तेव्हा भारतामध्ये एकही पीपीई किट तयार होत नव्हते. तेव्हा भारतामध्ये टेस्टिंगच्या लॅब्स अगदी लिमिटेड 4 किंवा 5 होत्या. तेव्हा लोकांना सोशल डिस्टन्सिंग काय माहिती नव्हतं. त्यावेळेस लोकांना मास्क लावला पाहिजे या संदर्भातला अवेअरनेस नव्हता. आज या सगळ्या गोष्टी आता तयार झाल्या आहेत. आपण टेस्टिंगची भरपूर व्यवस्था केली आहे. आज आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपण तयार करतो आहोत. त्यामुळे आता आपल्याला जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत पॅन्डेमिक मॅनेजमेंट हा विषय हातात घ्यावा लागेल. कमीत कमी हानी कशी होईल, जास्तीत जास्त लोकांना सुखरूप कसं ठेवू शकू आणि त्यासोबत आपल्याला अर्थव्यवस्थाही कशी सुरू करता येईल, लोकांचं जीवन मूळ पदावर कसं आणता येईल हाही प्रयत्न करावा लागेल. अन्यथा त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये निराशा तयार होईल. ते असे की आता काही तुम्हाला इंटरव्हेन्शन असे करावे लागतात की लोकांच्या सवय जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला मधून मधून रेस्ट्रिक्शन काही टाकाव्या लागतात. शेवटी एकदम लोकांच्या सवयी बदलतात असं नाहीये. आता अवेअरनेस वाढला पण तरी देखील छोटी एक मानवी स्वभाव आहे आणि मग त्याच्यातनं जर एखाद्या निर्णयातनं जास्त प्रॉब्लेम होतो असं वाटलं आणि तो खूप कंपल्सरी नसेल तर काही काळाकरता पुन्हा लोकांचं मानसिकता बनतपर्यंत असे निर्णय कमी अधिक करावे लागतात. आता हा भागांचा निर्णय काय मला कल्पना नाही पण मी जे काही तुम्ही सांगताय त्याच्या आधारावर सांगतोय. तुम्ही स्वतः तो संख्येचा मुद्दा मांडला होता ते त्यानंतर बऱ्यापैकी करेक्ट केलं सरकारनं, तर ही योग्य आहे असं वाटत नाही का तुम्हाला? कारण सगळं मृत झाल्यानंतर बळी गेल्यानंतर मग विचारून का ते शेवटी काय नाही. आता प्रश्न मांडण्याची योग्य वेळ आहे. चुका दाखवायच्या असतील तर त्याही दाखवून द्यायची योग्य वेळ आहे. पण त्याच्या आधारावर मूल्यमापन करणं आता हे सरकार नको, आता हे मंत्री नको, आता हे मुख्यमंत्री नको वगैरे या सगळ्या चर्चा करायची आता ही वेळ नाही. आता जे शॉर्टकमिंग्स आहेत
ते शॉर्टकमिंग्स कसे नीट करता येतील, ते सरकार दरबारी कसे मांडता येतील, हा प्रयत्न महत्वाचा आहे, तो आम्ही करतोय. असं आहे, आमचं तर मान न मान मैत्रीला मेहमान आहे, त्यांनी विश्वासात घेऊ का न घेऊ, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, त्यामुळे जनतेकरता आम्ही जे करायचं ते करणारच आहोत. योग्य वेळ साध्याची चर्चा आहे ती म्हणजे एका मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही जे काही बोलला, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची 2 वर्ष आधी तर सत्ता स्थापन झाली असती आणि त्यानंतरही पोटाचा रिक्त समजा आला नसता तर आम्ही दोघांनी छान सरकार चालवलं असतं, तर ते पण एकदा त्या टायमिंग विषय आणि त्या विषयी पण करा. कोरोना बाहेर राहून जाईल आणि फक्त राजकीय विषय होते, पण तरी तुम्ही बोललात म्हणून सांगतो. मी असं सांगितलं की 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती, त्या संदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या, परंतु आमच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी हे सांगितलं की आपल्याला शिवसेना सोडून हे करता येणार नाही, काँग्रेसला आयसोलेट करू शकतो आपण, पण त्याकरता शिवसेना ही देखील सोबत राहील, हे चालत असेल तर आपल्याला हे करता येईल, अशा प्रकारे त्यावेळेस आमच्या नेत्यांनी सांगितलं असल्यामुळे बरंच पुढे गेलेलं ते सगळं प्रकरण हे थंड्या बसत्यात गेलं. झालं आता ते सांगितलं, आता मुलाखत पाहून घ्या. अरे आजचा फोकस आपला कोरोना आहे. काय आता कुठल्याही समीकरणाचा विचार नाही, सरकार बदलणं सरकार पाडणं हा आमचा अजेंडा देखील नाही. मी तरी वारंवार सांगितलंय की आपण रोज बघताय हे सरकार कसं चालतंय, ही मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला काही खूप दीर्घकाळ प्रयत्नही करावे लागतील असंही मला वाटत नाही, पण आज मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा आपण न केलेली बरी आणि ती चर्चा लोकांना नकोही आहे. लोकांना आता आपण सगळे मिळून कोरोनाची लढाई कशी करतो याच्याबद्दल लोकांना जास्त आता इंटरेस्ट आहे. समन्वयाचा अभाव आणि लढाईचा काळ आहे तर अंग चुनून राहणं हे योग्य नाही, प्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला नावही घेतलं थोडस, तर नेमकी काय अंग चुरून प्रकार काय चालला या सरकार? असं आहे की 2 गोष्टी मी प्रामुख्याने असं सांगितल्या की मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, 3 पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि प्रशासन म्हणजे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही, आणि मग हा सगळा समन्वय घडवायचा कोणी, तर तो राज्याच्या प्रमुखांनी घडवायचा असतो. त्यामुळे मी अशी अपेक्षा व्यक्त केली की राज्याच्या प्रमुखांनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा समन्वय घडवला पाहिजे, कारण या समन्वयाच्या अभावी कोरोनाशी जी काही आपली लढाई आहे ती लढाई कुठेतरी मागे जाते, कारण ज्याला जो मनात येईल तसा निर्णय त्यांनी घेतला आणि प्रत्येकाने स्वतःचे प्रोटोकॉल तयार केले तर ही लढाई काही चालू शकत नाही, आणि म्हणून हा समन्वय घडला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त केली. तुम्ही जर माझे मुलाखत वाचली असेल किंवा ऐकली असेल तर त्यात मी असं सांगितलंय की या सगळ्या याच्यावर मीच स्वतः एक पुस्तक लिहिणार आहे. सगळा सस्पेन्स आताच संपवून टाकला तर माझ्या पुस्तकाला मागणी राहणार नाही, थोडी वाट बघा. मीच लिहिणार आहे, फार तर तुमच्याकडे कोणी पत्रकार मी सोबत घेऊ शकतो कारण मला नीट लिहिता येत नाही, त्याच्यामुळे मी नरेट करेल आणि तुमच्याकडे कोणी लिहिलं त्या मुलाखतीमध्ये. आता सगळं मुलाखतीत बोललोय ना, आता परत परत काय बोलायचं? चला कोणाला 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 बर.
राष्ट्रपती मुख्यमंत्री यांच्या जागेसाठी तुम्ही गेले आहे तिथून त्या डॉक्टरांना हलवलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आता डॉक्टरांची जिथे व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी केली पाहिजे. कारण आता कोणी फार व्हीआयपी येणारच नाहीये त्याच्यामुळे. आणि समजा जर काही अडचण असेल तिथे नसेल करायची तर अल्टरनेट व्यवस्था आहे. व्यवस्थांची आता कमतरता नाहीये. पण मला असं वाटतं डॉक्टरांना आणि हेल्थ स्टाफ जो आहे यांच्या व्यवस्था या अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण त्यांना जर दुरून ट्रॅव्हल करावा लागला तर त्यातनं त्यांना अनेक अडचणी आहेत आणि दुसरं इन्फेक्ट होण्याची देखील शक्यता मोठी आहे. केंद्राने थेटच मदत केली आहे. केंद्र थेट मदत करू शकते असं नाही आहे. केंद्राने राज्याला या संदर्भात थेट मदत केली आहे आणि ती किती केली आहे त्या संदर्भातली सगळी आकडेवारी मी यापूर्वी माझ्या पत्रकार परिषदेत जाहीर केलेली आहे. त्यामुळे ही जी समिती आहे ही समिती ही टेक्निकल समिती आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे एक्सपर्ट्स आहेत आणि प्रशासकीय एक्सपर्ट देखील आहेत. ही समिती या लढाईचे प्रोटोकॉल्स काय आहेत ते किती पाळले जात आहेत जे घडत आहे त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्याचे काय शॉर्टकमिंग्स आहेत या संदर्भातला अहवाल देतं आणि त्याच्यावर मग राज्य सरकारने ती कारवाई करायची असते. तसे दोन अहवाल आता राज्य सरकारला त्यांनी दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही पूर्ण अराजकीय काम करणारी समिती असल्यामुळे साधारण समित्यांनी एखादा अहवाल दिला तर तो आधी माध्यमांकडे जातो मग इतरांकडे जातो. या समितीचा कुठलाही अहवाल माध्यमांना देखील त्यांनी दिलेला नाहीये. कारण ही समिती सुधारणा करण्याचा प्रयत्न